नमस्कार डॉक्टर साहेब, कसं काय चाललंय तुमचं? हिम्मत कशी झाली आमच्या घरात यायची? चालता अजून ओ डॉक्टर साहेब, कशाला एवढा त्रास करून घेत आहे? अहो महत्वाचं काम होत म्हणून आलो. यत्ता सात्वी, हजेरी क्रमांक 27, परीक्षेत नेहमी पहिल्या 5वा नंबर. नाव रचना जोशी. क्या घर बसल्या सगळं कळलो आम्हाला? अहो एवढी माहिती काय? तालमीतलं शेमड पोरग पण कळते. तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे काळ लय वाईट चालू, कुठ पण काय पण घडते बघा. आता रस्ता ओलांडताना भर दावात गाडीने टक्कर झाली तर म्हणजे आणि त्याच गाडीवाल्यानं जर पोरीला पळवलं तर नाही म्हणजे असं मी सांगतो होऊ शकत. कायद्याची आता कुणाला बी भीती नाही राहिली. हो माझी माझी बहीण कुठे आहे सांग. हा अरे तिची बॅग. अरे पोरीला काय घडी करून बॅगेत टाकलीस की काय? नार्या अरे बावलीला घेऊन येते. आम्ही होतो नशीब तुमच म्हणून घेऊन आलो तिला. घ्या कशी आहेस बेटा? नाही म्हणजे एवढ्यात तर फोन आला असता नाही तर. मोरे काय काय बोलतात रे ते? अगर पुलिस को बताया तो इसके टुकड़े टुकड़े कर कर कुत्तों को खिला दूंगा. तो सांगायचा मुद्दा असा आहे डॉक्टर साहेब, जरा जपून हा जरा काळजी स्वतःची पण आणि तुमच्या फॅमिलीची. येतो. ए कशाला जायचंय? हे विसरलो. हे घे तुझ. सावरी नमितचा फोन आहे. हा नमित बोल बाबा, कसा आहेस? अहो काय झालं? काय म्हणाला नमित? सुधीर काय झालं? बाबा नमित लग्न मोडलंय. मोडलंय काय? नमित नमित म्हणाला असं अचानक काय झालं? हा मगापर्यंत तर सगळं नीट होतं ना? काय भातुकलीचा खेळ वाटला का त्याला? हा त्याच्या बहिणीचं अपहरण केलं होतं त्या नालायकांनी. स्वतःच्या घरच्यांच्या डोक्यावर अशी लटकती तलवार असताना कोण कसं काय वागेल रे? सांग मला सांग.
दादा वहिनींच्या घरचेच नाही वहिनी सुद्धा लय उचकटल्यात. होय राव, अरे लगीन मोडल्याचं लय वाईट वाटलंय वहिनींना. दादा काय म्हणतो आता, आता ते लोक सावताहून वहिनींचा तुमच्या हातात देतील असं मला तरी वाटत नाही. लय अवघड आहे. आता असं काहीतरी करावं लागेल की झक मारून हात हातात देतील बघ. दुसरा काय उपायच राहणार नाही बघ त्यांच्याकडे. पण काय तू थांबे पण जुओ जुओ आमच्या दुकानची एड आली ते बघा कटली सरस छे. जो आता आमचे दुकान अख्खा गाम में खबर पडचे. आता आमचा धंदा चौकस वस्ते चौकस. ए अशू कशाला पडदे उघडते गुंड आहेत बाहेर तिथे जाऊ देत. बाबा किती दिवस असं कोंडून बसायचं आपण. किती उशीर लावलंस दार उघडायला. टीव्ही लावा बघताय काय. अगं सुधा एवढी का उतावीळ झालीस काय झालंय काय. त्या संग्रामने आपले आबरूचे दिंडवडे पार वेशीवर टांगलेत. दुष्काळात 13वा महिना. लावा तो टीव्ही. कुठे गेला तो टीव्ही. हा तुझा लॅपटॉप ना मध्ये मध्ये. नमस्कार. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात आणि त्या इथेच घट्ट करावं लागतात. तर अशीच एक गाठ लवकरच घट्ट होणार आहे आणि त्याचा सेमी फायनल म्हणजे साखरपुडा. 2 दिवसांनी हॉटेल महालक्ष्मी गार्डन मध्ये आहे. हा आणि नवरीबाई आहेत प्राध्यापक सुधीर केळकर मास्तरांची थोरली कन्या. चौका देवयानी केळकर आणि नवरदेव आहेत सर्जेराव विखे पाटील यांचे धाकले चिरंजीव म्हणजे आम्ही स्वतः संग्रामराव विखे पाटील. हा तर मंडळीनो कोल्हापुरातल्या प्रत्येक बायबापांना आगत. आगत काय रे ते लवकर बोला. अगत्यच अगत्यच निमंत्रण. तर येताना मोठमोठ्या खोक्यात झगमगी कागदात बांधून आणि ते पाकिटात कोंबून फक्त एकच गोष्ट आणायची आपले आशीर्वाद. तर आमच्या दादारावांच्या साखरपुड्याला यायचं बरं का. आईनं बघितलं ना तर थोबाड फोडून काढेल तुझ. चल जा आता बघतेस काय डोळे वटारून जा. डोसक बिस्क फिरलं की काय तुझं. अशी काय हुंडरतेस. आऊ साहेबांनी बघितलं तर सोलून काढतील की तुला. आणि काय ग हे समज उचलाय का तुझा बाय येणार आहे का. काढते आधी.
अगं राणी, ही फुटलेली फुलदाणी उचल आधी, नाहीतर तुकडं पायात रुतायचं ना. फुलदाणी? आणि आता ती कोणी फोडली? आता आणि कोण? ही आहे ना भवानी. अंगात आल्यावानी नुसती घुमतीये सारखी. अगं आहे. बहिणी बघ ना आई कशी करते. आणि तू साफ करतेस ना? वय 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 म्हणे. आणि काय ग, कशा पाय बोंबलतेस? अग आहे, दादा लग्न करायलाय. मी स्वतः टीव्ही वर पाहिलं. टीव्ही वर? अग डोकं फिरलंय तुझं. अग आहे, खरंच मी टीव्ही वर पाहिलं तुझी शपथ. काय उगाच बोलू नकोस, आता घालीन आता पाठीत गुड्डा. अग खरंच सांगते, अन परवा साखर पुडा भी आहे. अख्ख्या गावाला निमंत्रण दिलं टीव्ही वर त्या नारायण मोऱ्यानं, अन दादानं सुद्धा. असं कसं करेल तू? दादा राव आहेत ते, काय भी करते. हॅलो. नाही नाही, तसं काय नाहीये, तसं काय नाहीये. अरे टीव्हीवर पाहिलं म्हणून काय झालं? नाहीये ना तसं, प्लीज. अभिनंदन सासरे बुआ, अभिनंदन. अरे 2 दिवसांनी साखरपुडा आहे आणि तू साधं आम्हाला कळवलं पण नाही. काय लव्ह मॅरेज वाटत? नाही आता विके पाटील म्हटलं की असू दे. आता सोयरीक म्हटलं की व्यवहार आलाच, पण बाकी सुद्या. तू बाकी एका दगडात 2 पक्षी मारलेस बघ. हो ना, देवयानीच्या आयुष्याचं सोनं झालं. आता तुझं काय रे? हो, तू एकदम व्हाईस चॅन्सलरच होणार की रे? आबासाहेबांचा वशिला मोठा आहे ना. फालतू भडभड बंद करा तुमची. वा, अरे आबासाहेबांसारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली म्हणून तुझ्या डॉक्टरचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि वर तूच आम्हाला फालतू बोलतोस. गुंडाई तू थांबू नका, इथे माझा अंत पाहू नका. चालते हो, चालते हो. जेवढं कमावलं होतं ते सगळं धुळीला मिळालं. हरलाय ग तुझा बाप, हरलाय. देव, खूप प्रयत्न केला मी लढण्याचा. प्रत्येक ठिकाणी दुबळा पडलोय मी.
माझ्या आयुष्यातले सगळे कष्ट, माझी पुण्य पोकळ निघाले. नाही रे, नालायक आहे का तुझा बाबा? नालायक ठरलाय तुझा बाबा. हरलोय बाळा, हरलोय. तुम्ही नाही हरलाय, मी तुमची मुलगी आहे. मी अजून हार नाही मानली. प्रत्येक वेळी गळचिपी करतोय तो. आपल्याला मदत करणारा प्रत्येक मार्ग बंद करत आलाय तो. जाहिरात देऊन माझी बदनामी केली आहे त्याने. मी त्याची बदनामी कर. त्याच्याच पद्धत आपण न्यूज चॅनल, स्त्री मुक्ती संघटना आणि एनजीओची पण मदत मागू. त्याच्या बापाच्या जीवावर एवढी मगरुरी करतोय ना तो. त्याच्या बापाचं खरं रूप जगासमोर आणेल. त्याच्यावरच उलटवी. नाही बाळा, हे बाळा आपण नाही काय करू शकत. अगं देऊ, जो कायदा आपल्या खिशात घालू शकतो त्याला मीडिया आपल्या खिशात घालायला कितीसा वेळ लागणार आहे. शैलेश मानेचं काय झालं आठवतंय ना? आपल्या बाबतीत प्रत्येक वेळी हेच होत गेलं. भरोशाच्या म्हशीला टोणगा. पण आपण जितकं गप्प बसू त्याचं नाटक तितकंच वाढत जाणार आहे. अरे हा फक्त देऊचा प्रश्न नाहीये. आसावरीचंही लग्न करायचंय ना पुढे जाऊन. तिच्यासाठी तरी आणखी बदनामी होईल असं काही करता कामा नये. देऊ, तुला पुढे नोकरी करायची. तुझी ही बदनामी सगळीकडे कळली तर तुला कोण उभं करणार? सांग ना बाळा, मला कोण उभं करणार? ह्या माणसाच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही. हा विषय आता इथेच थांबवा. सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चैनल.